आपल्या संपूर्ण भारतीय समाजावर दोन गोष्टींचं वर्चस्व आहे. संपूर्ण भारतीय समाजावर त्यातलं एक वर्चस्व आहे तंत्रज्ञानाचं, टेक्नॉलॉजीचं. आपल्या हातातले स्मार्टफोन्स जे आहेत ना, त्याचं वर्चस्व आहे. आणि ते वर्चस्व सकारात्मक नकारात्मक दोन्ही प्रकारचं आहे. ज्या मनुष्याची जी गुणवत्ता, त्या पद्धतीने तो त्याचा उपयोग करतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मनुष्याला नीतिमान नाही बनवू शकत. तो मनुष्य जर नीतिमान असेल तर त्याचा नीतिमत्तेकरता वापर करेल. तो मनुष्य अनीतिमान असेल तर अनीतीकडे त्याचा वापर करेल. आणि आज समाजामध्ये, मीडियामध्ये आपण ज्या बातम्या पाहतो, जी नकारात्मक स्थिती आमच्या समाजाची आहे की कुणीच कुणावर विश्वास ठेवायला तयार नाही, या पद्धतीची एक विचित्र अनागोंदी या समाजामध्ये दिसते. त्याचं कारण असं की या मीडियाचा आम्ही नकारात्मक उपयोग करतो आहोत आणि याचं कारण सकारात्मक संस्कार आपण केले नाहीत. तर हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो प्रचंड प्रभाव आहे, हा प्रभाव हे एक वैशिष्ट्य आत्ताच्या समाजाचं की आम्हाला सकारात्मक संस्कार करून या सर्व विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करावा लागेल आणि ते शिकवावं लागेल मुलांना आमच्या. त्यासाठी वेळ काढावा लागेल आईबापाने. शिक्षकांना नीतिमान व्हावं लागेल. तुम्ही जे पेराल तेच उगवतं. नीतिमत्ता पेरली तर ती उगवेल, यात संदेह नाही. आणि ती लक्षावधी लोकांपर्यंत पोचेल याचा प्रचंड आवाकाळ, याचं प्रचंड सामर्थ्य या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये, तुमच्या सोशल मीडियामध्ये आहे की सकारात्मक काम आपण करू शकतो या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये जीवनाच्या. तर हा प्रभाव जो आहे, जो नकारात्मक आहे, तो आपल्याला सकारात्मक करायचा. आणि दुसरा प्रभाव आपल्या समाजावर आत्ता दिसतो, तो संपत्तीचा प्रभाव दिसतो. ब्रँडेड कपडे, भारी कार, आहे यापेक्षा मोठा फ्लॅट, जमेल त्या मार्गाने संपत्ती मिळवणं, मोठ्या चांगल्या भारी हॉटेलमध्ये हॉटेलिंग, तिथे काय खाल्लं यापेक्षा लोकांपर्यंत फेसबुक पेजवरनं ते कसं पाठवायचं, या हे चक्र त्याच्या डोक्यात चालू असतं. आपण कशासाठी लोकांसाठी जगतो? हा दिखाऊपणा कशासाठी करतो? हा दिखाऊपणा करण्याची गरज नाही आहे. फुलांना सुगंध असतो ना, तो सुगंध वाऱ्यावर दरवळतो, वारा नेतो विनामूल्य. वारा चार्ज नाही करत सुगंध नेण्याकरता. प्राजक्ताची फुलं पडली ना, तर तो सुगंध जाणवतो. रात्राणीचा सुगंध जाणवतो, मोगऱ्याचा सुगंध जाणवतो, निशिगंधाचा सुगंध जाणवतो. वारा चार्ज नाही करत. मग तुमच्यामध्ये गुण जर असतील तर जग शोधत येईल ना तुम्हाला. गुण नसताना स्वतःचे माकडछाप फोटो कसले टाकतो फेसबुकवर? तुमची गुणवत्ता शोधत येईल समाज. तर आमच्या तरुणांना हे आम्ही समजावून सांगितलं पाहिजे आहे की अर्थकेंद्रित व्यवस्था नव्हे, मनुष्यकेंद्रित व्यवस्था. आणि मनुष्यकेंद्रित व्यवस्था ही गुणांवर आधारलेली, चारित्र्यावर आधारलेली, नीतिमत्तेवर आधारलेली आपल्याला आणायची या समाजामध्ये. त्याशिवाय या समाजाचं भलं होऊ शकत नाही. केवळ संपत्ती आणि तंत्रज्ञान जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही समाजाचं भलं करू शकत नाही. संपत्ती तुम्हाला गुलाम आणि लाचार करते. एक इंग्लिश वाक्य आम्ही कायम लक्षात ठेवायला हवं, मनी इज अ गुड सर्वंट, पैशा इतका आज्ञाधारक नोकर नाही. तो तुमच्याकरता हवं ते व्यसन विकत घ्यायला नकार नाही देत. तुमचा नोकर नकार देईल, पण पैसा कधी नकार नाही देत. काहीही वाईट कृत्य करा, तो पैसा नकार नाही देत. मनी इज अ गुड सर्वंट, पैसा अत्यंत आज्ञाधारक सेवक आहे. पण दुसरा अर्धा भाग त्या वाक्याचा महाभयंकर आहे. मनी इज अ गुड सर्वंट, बॅड मास्टर. त्या संपत्ती इतका निर्दय मालक जगाच्या वाटेवर तुम्हाला सापडणार नाही. मोठ्या मोठ्यांना गुडघ्यावर आणतो, लाल टपकायला लावतो, साध्या सत्तेसाठी, साध्या पदासाठी, साध्या स्वार्थासाठी अगतिक होतो संपूर्ण समाज. तर संपत्तीला आपल्याला नोकरासारखं वापरायचं आहे, संपत्तीला मालक नाही करायचं. तर संपत्ती, पैसा, डॉलर, युरो, येन, पाऊंड, याचं जे वर्चस्व आमच्यावर आहे आणि तंत्रज्ञानाचं जे वर्चस्व आमच्यावर आहे, हे आम्हाला झुगारायचं आहे. आम्हाला तंत्रज्ञान आमच्या समाजाच्या हिताकरता वापरायचं आहे, कल्याणाकरता वापरायचं आहे. केवळ आमच्या समाजाचा नाही, विश्वातल्या अखेरच्या मनुष्याच्या कल्याणाकरता आम्हाला ते वापरायचं आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान आम्हाला त्यासाठी वापरायचं, संपत्ती त्यासाठी वापरायची आणि ती नीतिमत्तेने मिळवायची. आम्ही ज्या मार्गाने संपत्ती मिळवतो त्या मार्गाने संपत्ती जाते. आम्ही कधी या देशामध्ये अप्सरांची देवालयं बांधली नाहीत. त्या सुंदर आहेत, मोहक आहेत, पण त्यांची देवालयांनी बांधली. आम्ही देवालय लक्ष्मीचं बांधलं आणि ती लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाशी दाखवतात, डोक्यावर नाही दाखवत. हे आम्ही कायम लक्षात ठेवायला हवं. धन्यवाद. वंदे मातरम. सर, एक काय विचारायचं होतं की आज महाराष्ट्रामध्ये जे आत्महत्येचं प्रमाण वाढले, आज युवक वर्ग कसल्या गोष्टीचा विचार करत नाही की आत्महत्या लवकर करून आपलं जीवन संपवतो, त्या युवकांना आपण काय आव्हान कराल, काय बोलाल त्या युवकांना? सर, युवकांपेक्षा युवकांच्या आईवडिलांना सांगेन मी की नकार पचवण्याची क्षमता त्यांनी मुलांमध्ये येऊ द्यायला हवी. पिल्लं अंडी घालतात ना, पक्षी अंडी घालतात बघा, त्या अंड्यातनं पिल्लू ज्या वेळेला चोच मारून मारून मारून, अगदी क्षीण प्रकृती असलेलं लहान पिल्लू असतं, ते कसली शक्ती नाही त्याच्यामध्ये. ते ज्यावेळेला आतनं चोच मारून 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 त्या अंड्याचं कवच फोडतं,
आणि बाहेर येतं त्यावेळेला हळूहळू ते सक्षम होऊन उडायची क्षमता त्याच्यात निर्माण होते. तुम्ही ते पिल्लू कष्ट करताय म्हणून बाहेरनं जर ते कवच फोडलं तर ते पिल्लू जन्माला आल्यानंतर 4-2 दिवसात मरून जाईल. आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आपण हे केलं, जिथे पाटाने पाणी पाजलं जातं उसाला तिथे उसाचं यील्ड 25-30 टनावर आलं आहे, आणि जिथे ड्रीपने थेंब थेंब पाणी पाजलं जातं मुळांना जिथे पाणी शोधावं लागतं तिथे 100 टनापर्यंत उसाचं यील्ड घेणारे 72 बागायतदार आहेत. तर इझी गोईंग सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने दिल्या गेल्या त्यामुळे आलेलं नैराश्य आहे की नकार पचवायचीच त्यांची क्षमता उरलेली नाही आहे. हे आईबापांकरता मी सांगेन की त्यांना नकार पचवायला सांगा. आणि त्यापुढची दुसरी गोष्ट अशी आहे, मुलामुलींनी हे समजून घेतलं पाहिजे की ते काय करतात. एकाच जन्मामध्ये या राष्ट्राने ज्यांना वंदन करावं असे महान कार्य करणारे जे राष्ट्रपुरुष होऊन गेले त्यांची चरित्र कधी या मुलांनी वाचलीत का? यांनी क्रांतिकारकांची चरित्र वाचलीत का? यांनी साधू संत सत्पुरुषांची स्वामी विवेकानंदांची ग्रंथसंपदा कधी वाचली का? शिवाजीराजांचं चरित्र कधी वाचलं का? शून्यातनं विश्व निर्माण करणारी माणसं पहा ना तुम्ही, ती पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तुमच्यामध्ये काय आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की प्रत्येक मनुष्यामध्ये तुमच्या हृदयामध्ये ईश्वर आहे, प्रत्यक्ष ईश्वराचं प्रतिरूप तुम्ही आहात आणि तुम्ही कुठल्या गुलामासारखे वागता आहात. आपल्याला स्वतःची खरी ओळख करवून घेणं आणि त्याकरता हे वाङ्मय वाचणं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे भारतीय वाङ्मय जगभर वाचलं जातं आहे, आज त्याचा अर्थ लावला जातो आहे आज जगभर. तर याकडे वळणं, भारतीय संस्कृतीकडे वळणं आणि त्यातनं हे नैराश्य, सूर्य उगवला की धुकं राहतच नाही ना साहेब, तसं नैराश्य राहणार नाही. धन्यवाद.